माननीय प्रकाश आंबेडकर यांनी मात्र वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची आज घोषणा केली. त्यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचं मत भाजपच्या नेत्या पंकजताई मुंडे यांनी व्यक्त केलं आहे. पंकजा मुंडे आज केज विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी स्वामी समर्थ मंदिरात पूजा केल्यानंतर केज शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या निर्णयाबद्दल विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडी असणार का असा प्रश्न अनेक दिवसापासून निर्माण झाला होता. मात्र आज स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जाहीर केला आहे. दरम्यान हा निर्णय खूप विचारांती प्रकाश आंबेडकरांनी घेतला असेल, म्हणून त्यांनी जो उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे तो योग्य असल्याचं मत भाजपच्या नेत्या पंकजताई मुंडे यांनी व्यक्त केलं आहे.